धाड आहे बघा, पैशाचं धाड हे बघा, 2000 नोटाचं धाड आहे. संदीप चव्हाण आलेले. संदीप चव्हाण काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या? आजचा कार्यक्रम आनंद चतुर्दशीचा आहे, विसर्जन होत आहे. आपल्या वाडीतले सर्वच गणपती जातात. आज शेवटचा गणपती आपला आहे, दोन गणपतीच आपले, त्यामुळे आपण पारंपरिक पद्धतीने गजानना गजानना पार्वती वाजवत जायचं सगळ्यांनी. म्हणून आता गणपती विसर्जन थोड्या वेळ होईल. फायनली आपला बाप्पा चाललाय आणि हे आपलं पाठीमागे घर आणि आत्ताच गणपती बाहेर काढलाय. व्हिडिओ शूट करायला भेटला नाही, भावाने व्हिडिओ शूट केला पण तो उभा केला, पण मी टाकेल त्याला क्रॉप करून, पण तेवढा परफेक्ट नाही येणार. पण आपल्या बाप्पाला खूप सुंदर हार आणि कंठी बनवले मस्त, खूप छान वाटतंय. दुःख पण होतं, बाप्पा चाललाय आपला. आणि इकडे तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? तुझं नाव नाही नाराज आहे साडी हारल्यामुळे. तीन साड्या होत्या, तीन साड्यामध्ये एक पण साडी जिंकल्यामध्ये यंदा यंदा जरा दुःखामध्ये गेलो. जास्त जरा जोश मध्ये होती ती. नाही यंदा डीजे किंवा काय म्हणतात ना, आम्ही आता दरवर्षी आगमन, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहे. यंदा आम्ही आगमन सोहळा ठेवणार आहे. साडी मागितली होती म्हणून हा बघा हा खुश आहे, कारण याची बायको साडी जिंकले. हा बघा लगेच मागच्या वर्षी साडी मागितली होती म्हणून ती जिंकले. या वर्षी 35 रुपये साडी असल्यामुळे ती म्हणते. हा म्हणजे जास्त एफर्ट घेतले नाही. काढता पाय घेतला, काढता पाय घेतला. ती सेकंड प्राइस बघावती 250 रुपये वाला, पण काय भेटणार आहे ते पण. ओके, आणि अशा प्रकारे काहीसं वातावरण मस्त आकाशावरती निळं दिसते आपल्याला. आणि सगळेजण असे मस्त टी शर्ट घालून उभे आहेत आणि आता आपला गणपतीचा एक मस्त फोटो.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती झाड आहे बघा पैशाचं झाड हे बघा 2000 नोटाचं झाड आहे इकडे तिकडे 2000 नोटाचं झाड आहे बघितलं तुम्ही नोटा लागल्या तिकडे वाजव जोरात छोटा आहे बाळाला मी घेऊन आले गणपती विसर्जनला पप्पांचा मुका घे एवढा चांगला
कार्यक्रम केल्याबद्दल पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आणि हे किती पहिले आम्हाला 6000 भेटलेत, हे एकूण 10000 झाले. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि जय 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 महाराष्ट्र. फायनली गणपती विसर्जन झालेले आणि आम्ही सर्व आता घरी चाललोय. चला आता निघायचं उद्या मुंबईसाठी. लॉंग सुट्टी संपलेली अशा प्रकारे आणि उद्यापासून कर्मभूमीमध्ये पुन्हा जाणार. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा आणि विराजच्या बॉक्स यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवे असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.